आता हा 76वा सेशन काय भाग असा आहे की टॅक्स कलेक्टेड बट नॉट डिपॉझिट टू गव्हर्नमेंट. कलेक्ट केला पण ती अमाऊंट जी आहे ती डिपॉझिट केली नाही गव्हर्नमेंटकडे. आता हे कसं असू शकतं की समजा आता एक्झाम गुड्स होते ते चुकून टॅक्सेबल केले आणि त्याला 12 टक्के त्यांना टॅक्स लावू. तिथे टॅक्स घ्यायचाच नव्हता ना. मला कळलं हे एक्झाम गुड्स आहे हे कुठे टॅक्स कलेक्ट केला किंवा 12 टक्क्याच्याऐवजी 18 टक्के कलेक्ट केले. भरताना 12 बदले 6 उरलेले नाही बदले. आता ॲक्च्युली टॅक्स कलेक्ट करण्याविषयी कुठला सेक्शन सांगतो आपण बघितलं असेल सेक्शन 32 मध्ये. मी विसरला असं आठवलं तुम्हाला की अ पर्सन हु इज नॉट अ रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट कलेक्ट हा टॅक्स इनवॉइसचा मी इथे काढाल ॲक्टमध्ये. टॅक्स इनवॉइस पे डेबिट टोड टॅक्स इनवॉइस 31 आहे आणि हा 32 अनऑथोराइज. ऑथॉरिटी काय आहे जर टॅक्स रेट प्रिस्क्राईब केला आहे 12 टक्के रेट दिला आहे तर 12 कलेक्ट करा. एक्झॅम्प्ट आहे टॅक्स नाही घ्यायचं आहे. अ पर्सन हु इज नॉट रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट कलेक्ट. सप्लाय करणारा व्यक्ती अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर तो टॅक्स कलेक्ट करू शकत नाही गुड सर्व्हिसेसशिवाय. आणि जो रजिस्टर्ड पर्सन असेल तो टॅक्स कसा कलेक्ट करेल शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट नो रजिस्टर्ड पर्सन शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट म्हटलं म्हणजे तो टॅक्स कलेक्ट करू शकतो पण इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट ऑर रूल. ॲक्ट म्हणतो की जर सप्लाय असेल टॅक्स असेल आणि रेट नोटिफाय केला जाईल मग नोटिफाय केलेल्या रेटप्रमाणे टॅक्स कलेक्ट करायचा जमा करायचा. पण तरीही समजा अशी काही चूक झाली आणि जर टॅक्स कलेक्ट केला मुद्दा म्हणून नाही तर मग काय. एव्हरी पर्सन हू हॅज कलेक्टेड फ्रॉम एनी अदर पर्सन एनी अमाऊंट हॅज रिप्रेझेंटिंग द टॅक्स अंडर दिस ॲक्ट अँड हॅज नॉट पेड द सेड अमाऊंट टू द गव्हर्नमेंट शॅल फोर्थविथ तत्काळ पे द सेड अमाऊंट टू द गव्हर्नमेंट. ओके इथे इरेस्पेक्टिव्ह ऑफ वेदर द सप्लाय इज इन रिस्पेक्ट ऑफ विच सच अमाऊंट वॉज कलेक्टेड आर टॅक्सेबल ऑर नॉट. म्हणजे पुरवठा संदर्भात अशी रक्कम गोळा केली असेल असा पुरवठा करपत्र असो किंवा नसो हे विचारात न घेता उक्त रक्कम तात्काळ शासनाकडे भरली त्याने ती भरावी. आणि समजा मला जर लक्षात आलं की मी तुमच्याकडनं टॅक्स कलेक्ट केला आहे तुम्ही माझ्याकडनं असा सप्लाय घेतला आहे जो एक्झाम्प्ट आहे तर सगळ्यात पहिले माझी ड्युटी काय की अरे त्यांना टॅक्स परत करा. बिल जे आहे ते कसं कलेक्शन होईल त्याच्या अगेन्स्ट काय क्रेडिट डेबिट बनवलं जाईल आणि प्रॉपर टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करा जो चुकीचा टॅक्स कलेक्ट केला तो परत करा. पण केव्हा केव्हा कसं होतं की अरे चाललं आहे B2C आपलं आहे एखादं शॉप आहे मेडिसिन आहे ते एक्झाम त्यांना माहीत नाही आणि त्यांनी टॅक्स कलेक्ट केला आणि आता मग कन्झ्युमर कोण आहे कोणी घेतले गुड्स ते त्याचे काय कॉन्टॅक्ट नाही तर टॅक्स परत करू शकत नाही. आता पण जर जमा केला असा टॅक्स तर गव्हर्नमेंट काय म्हणतं तर जमा करा तुम्ही आता डिपॉझिट करा. तुम्ही चुकीचा टॅक्स कलेक्ट केला आहे ना तो एक्झाम्प्ट आहे पुरवठा किंवा टॅक्सेबल आहे तर टॅक्सेबल आहे रेट 12 ते 18 घेतला तर तुम्ही ती रक्कम जमा करा सरकार. म्हणून यात काय म्हटलं आहे की कोणताही अपील प्राधिकारी म्हणजे नॉट बी स्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेन इन एनी ऑर्डर ऑर डायरेक्शन ऑफ एनी अपील ऑथॉरिटी अपिलेट ट्रिब्युनल ऑर कोर्ट ऑर इन एनी अदर प्रोव्हिजन ऑफ धीस ॲक्ट ऑर द रूल. म्हणजे मला हे दाखवलं की याद दिलं आहे की टॅक्स कलेक्टच नाही करायचं तसं कुठल्या ट्रिब्युनलनी किंवा कोर्टने काही सांगितलं असेल पण जर टॅक्स कलेक्ट केला आहे म्हणून सुरुवात काय होती याची नॉट अंडरस्टँडिंग. तुम्हाला ऑथॉरिटी नाही आहे टॅक्स घेण्याची पण नजर चुकीने किंवा काही चुकीने जर टॅक्स असा कलेक्ट झालेला असेल तर मग काय करा तो टॅक्स जमा करू.
आता या करता म्हणजे हे ऑब्लिगेशन आहे. इथे काय आहे, इथं ऑब्लिगेशन ऑफ पर्सन हू हॅज कलेक्टेड एनी अमाऊंट रिप्रेझेंटिंग टॅक्स टू डिपॉझिट द सेम टू द गव्हर्नमेंट, हे ऑब्लिगेशन आलं. दुसरं आता ह्यात कसं होतं, अरे समजा त्या कळलंच नाही आणि त्याने डायरेक्ट जमा केला, आणि जर कुठेनी किंवा इन्स्पेक्शन किंवा ऑडिट ह्यात जर कळलं की अशी अमाऊंट कलेक्ट झालेली आहे आणि ती यांनी भरलेली नाही, भरताना कमी भरली आहे, ऑडिटला कळते पैसे जास्त आले पण इनव्हॉइस कमी अमाऊंटचे बनले, मग त्यांना ते बोलले आम्हाला असं कळलं आम्ही 3 महिने जास्त टॅक्स कलेक्ट केला आणि जास्त आम्हाला कळलं मी करेक्शन केलं की हे एक्झाम नाही टॅक्स, पण 3 महिने तुम्ही घेतले ना मग ते जमा करायला पाहिजे. हे एक्झाम संपल्यावर मी टॅक्स कलेक्ट केला किंवा 12% 18% रेट देऊन टॅक्स कलेक्ट केला, ती अमाऊंट भरणं गरजेची, ती घेतलीच का, चुकून घेतली, मग ती परत करणं गेली, ते व्यक्ती आपल्याला माहीत नाही कोण आहे, कशी परत करणार. वेर एनी अमाऊंट इज रिक्वायर्ड टू बी पेड टू द गव्हर्नमेंट 76 प्रमाणे आणि विच हॅज नॉट बीन सो पेड द प्रॉपर ऑफिसर मे सर्व नोटीस. त्या अगोदर काय येतात, शोकत नोटीस, ऑर्डरच्या अगोदर शोकत नोटीस, द प्रॉपर ऑफिसर मे सर्व ऑन द पर्सन लायबल टू पे सच अमाऊंट अ नोटीस रिक्वायरिंग हिम टू शो कॉज, शोकॉज नोटीस ॲज टू वाय द सेड अमाऊंट ॲज स्पेसिफाईड इन द नोटीस शुड नॉट बी पेड टू हिम टू द गव्हर्नमेंट. Why a penalty equivalent to the amount specified in the notice should not be imposed on him under the provision? म्हणजे या कायद्यानुसार तुम्ही टॅक्स कलेक्ट केला आहे 76 प्रमाणे भरायला पाहिजे का, तुम्ही भरलेलं नाही तर तुम्हाला या कायद्याखाली, हां या कायद्याखाली तुम्हाला का लावू नये पेनल्टी. पण यानंतर पुढे ॲक्च्युअलमध्ये द प्रॉपर ऑफिसर शॅल आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटिंग, मग तो चौकांना उत्तर देईल. नोटीस बजावली असेल अशा व्यक्तीने केलेले अभिवेदन याचं रिप्रेझेंटेशन, इफ एनी मेड बाय द पर्सन ऑन हुम द नोटीस इज सर्व अंडर सबसेक्शन 2 डिटरमाइन द अमाऊंट ड्यू फ्रॉम सच पर्सन अँड देअर अपॉन सच पर्सन शॅल पे द अमाऊंट सो डिटरमाइन. नोटीसीनंतर त्याला चौकन नोटीसनंतर काय येईल, ऑर्डर काढलेलं इश्युअन्स ऑफ ऑर्डर किंवा एवढी अमाऊंट पे कर. तर यामध्ये कलेक्ट केली तेव्हा भरली नाही, उशिरा भरली, ते इंटरेस्ट लागू होतो. द पर्सन रेफर टू इन सबसेक्शन 1 शाल इन ॲडिशन टू पेईंग द अमाऊंट रेफर टू इन सबसेक्शन 1 और सबसेक्शन 3 1 मध्ये काय केलं की ऑब्लिगेशन आहे आणि 3 मध्ये काय ॲक्च्युली ऑर्डर आहे, ऑल्सो बी लायबल टू पे इंटरेस्ट देअर अपॉन ॲट द फुल्ल सेक्शन आहे त्यामध्ये 50 प्रमाणे फ्रॉम द डेट सच अमाऊंट वॉज कलेक्टेड बाय हिम टू द डेट सच अमाऊंट इज पेड टू हिम टू द गव्हर्नमेंट. यानी ज्या दिवशी याला कलेक्ट केली ती आजपर्यंत इंटरेस्ट लागेल. आता ऑर्डर काढली तर त्याला अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ट द्यायला पाहिजे. आता या करता जेव्हा तो ऑर्डर काढतो DRT 06 रिप्लाय टू शो कॉज नोटीस, यामध्ये रिप्लाय करताना हा ऑप्शन त्याला चूज करायला पाहिजे, येस किंवा नो. सपोज तो विसरला, चूज करायला जायला विसरला, तर डिपार्टमेंट त्याला बोलवलं की या तुमचा तुमची बाजू मांडा, तुमचं काय म्हणणं आहे, बरोबर आहे ना. स्वतःहून त्याला चान्स दिलाच आहे, प्लस ही संधी द्यायची, अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड शॅल बी ग्रँटेड वेअर रिक्वेस्ट इज रिसिव्ड इन, हे कंडिशन म्हटलं वेअर. तर मी हा टॉपिक अगोदर घेतला आहे तेव्हा त्याला सांगितलं काय लोकांनी की आम्ही बोलतोच, तो लिहो न लिहो आम्ही याला बोलवतो की तुमची बाजू मांडायला या, तुम्हाला आम्ही ऑर्डर काढले नोटीस काढले तुमचं काय म्हणणं आहे सांगायला या आम्हाला. रिप्लाय टू चौकॉन नोटीस तुम्ही करताय, ऑर्डर काढण्यापूर्वी तुमची बाजू आम्हाला ऐकायची मग ऑर्डर काढतो. विचारवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती त्या व्यक्तीकडून लेखी विनंती करण्यात आल्यास त्या बाबतीत तिला आपले म्हणणे मांडे, त्यांनी सांगू का सांगू. सेफ साईड काय की त्याला बोलून घ्या आणि सांगा तुझी बाजू मांडा. द पीओ शॅल इश्यू अन ऑर्डर विद इन 1 year फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ नोटीस. आता ह्याच्यामध्ये
नोटीस काढल्यापासून ऑर्डर एका वर्षामध्ये काढली पाहिजे ही ऍक्चुअली कंडिशन आहे. टाइम लिमिट कशाला आहे? जर शोकॉज नोटीस काढली तर ऑर्डर एका वर्षामध्ये काढलीच पाहिजे. शोकॉज नोटीस दिली त्यानंतर वेअर द इश्युअन्स ऑफ ऑर्डर इज स्टेड बाय अन ऑर्डर ऑफ द कोर्ट ऑर अपीलेट ट्रिब्युनल द पीरियड ऑफ सच स्टे शॅल बी एक्सक्लुडेड इन कम्प्युटिंग द पीरियड ऑफ वन इयर. शोकॉज नोटीस काढली आदेश काढून आला स्थगिती त्या नेगोशिएशन निघून गेलं. शोकॉज दिल्यानंतर एका वर्षामध्ये ऑर्डर काढता येत नाही कारण न्यायालयाने स्थगिती दिले तर जेवढा वेळ न्यायालयाने स्थगिती दिले तेवढा कालावधी वगळून तो वगळला जाईल. मी असं नको व्हायला की टॅक्स पेअरला मुद्दा मोठे आणा एक वर्ष इथं घालून जाऊ द्या म्हणजे मला ऑर्डर काढावाच नको. त्यामुळे जो कालावधी कोर्टाने स्टे दिलेला आहे तो विचारात घेतला जात नाही आणि तो वगळून एका वर्षामध्ये नोटीस काढता येईल. रिलिव्हंट फॅक्ट अँड बेसिस ऑफ डिसिजन गिवन ऑर्डरमध्ये काय असेल तर प्रॉपर ऑफिसर इन हिज ऑर्डर शॅल सेट आउट द रिलिव्हंट फॅक्ट अँड द बेसिस ऑफ. आता याला स्पीकिंग ऑर्डर म्हणतात. 70 कुठले पण ऑर्डर असतो ऑर्डरमध्ये काय बेसिस आहे काय ग्राउंड आहे काय डिफॉल्ट झाला टॅक्सपेअरचा हे सगळं त्यात दिलं जातं. आता मी जर का 12% ऐवजी 18% टॅक्स कलेक्ट केला तर 12% मला देय आहे ना. द अमाऊंट पेड टू द गव्हर्नमेंट अंडर सबसेक्शन 1 म्हणजे ऑब्लिगेशन आहे अँड सबसेक्शन 3 ऑर्डर आहे शॅल बी ॲडजस्टेड अगेन्स्ट द टॅक्स पेबल इफ एनी. ठीक आहे मी 12% ऐवजी 18 कलेक्ट केलं आहे आता 6-9 भरला तर भरीन मी भरतो चला इंटरेस्ट सगळं भरतो मग याचं काय करणार. 6% एक्स्ट्रा कलेक्ट केला आहे याचं काय करणार. आता आपण रिफंड बघितलं जर असा कुठला टॅक्स कलेक्ट केला असेल जर 12% कलेक्ट करायचं 12% घ्यायला लागतो बाकीचा मग रिफंड करायला लागतो. रिफंडची भेट तो रिफंड करा. आता रिफंड कोण ना करणार. जर रिफंड करत असू तर जर रिफंड कोणाला होतो रिफंड टू द पर्सन हू हॅज बॉर्न द इन्सिडन्स ऑफ सच सच अमाऊंट. आता मी सध्या दुकानदार आहे मी तुमच्याकडनं 18% टॅक्स कलेक्ट केला आणि 12% मला कलेक्ट करायला पाहिजे होता आणि आता मी तुमच्याकडून टॅक्स घेतला तुम्ही कोण होतात मला माहीत नाही किंवा मला शोधता येत नाही तर गव्हर्नमेंट काय म्हणतं की जर तसा टॅक्स असेल तर तो कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जमा होईल. तो गव्हर्नमेंट त्याचा रिव्हेन्यू म्हणून घेऊ शकत नाही. वेगळा कन्झ्युमर वेलफेअर फंड बनवलाय त्यात तो ट्रान्सफर होईल. आणि जर रिफंड घ्यायचं असेल तर द पर्सन हू हॅज बॉर्न द इन्शुरन्स ऑफ द अमाऊंट मे अप्लाय फॉर द रिफंड ऑफ द सेम इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 54. रकमेचा भार जिला सरकारावर लागला असेल अशा व्यक्तीस कलम 54 तरतुदीनुसार त्या शिल्लक रकमेचा परतावा मिळण्यासाठी अर्ज करता येईल. तो व्यक्ती अर्ज करू शकतो ज्याच्यावरती त्याचा भार आलेला आहे. या प्रकारे घेत हा सेक्शन जाईल. आता याच्यामध्ये 142 म्हणजे 73 हे जेवढे सेक्शन आहेत या सगळ्याला रूल हाच आहे. आता ह्या रूलमध्ये काय होतं सेक्शन 76 करता DR-01 हे काय जाईल समरी देण्यात जाईल शोकॉज नोटीस. आता बाकी हे दुसरे जे आहेत DR-03-04 हे याला गैर लागू आहे याला इंटिमेशन जात नाही. DR-01 हे जात नाही याला हे सगळं गैर लागू झालं याला या रूलमधलं हे सगळं याला मी फॉर्मॅट नाही केलं फक्त एवढंच फॉर्मॅट केलं की 76 DR-01 जाईल मग त्याला रिप्लाय जाईल DR-06
ओके आणि त्यानंतर नोटीस येईल, ऑर्डर येईल 7 बस की हे भरा बरोबर आहे. आणि जो एक्स्ट्रा टॅक्स भरला जर 12% आहे तो जमा केलाच आहे तर पटनच मिटला. समजा मी संपूर्ण टॅक्स भरलेला नाही आहे 18-12% तर 12 ॲडजस्ट होईल. आणि वरचा 6 जो आहे तो आयदर कंझ्युमर वेलफेअर फंडला जाईल किंवा ज्या व्यक्तीने बाहेर खात गेला त्याला रिफंड होईल 50% प्रमाणे. आता 77 संपला चॅप्टर. 77 असं आहे की त्यांनी पेड केला टॅक्स CGST 1GST कारण त्याला वाटलं की तो सप्लाय आहे इंटरेस्टेड. त्यांनी विचारात घेतलं म्हणजे डोनेशन ॲज अ इंटरेस्टेड पण बट विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी इंटरेस्टेड. ते होतं इंटरेस्टेड म्हणजे IGST कलेक्ट करायला पाहिजे होता, IGST भरायला पाहिजे होता, त्यांनी अमाऊंट कलेक्ट केली आणि भरली CGST 1GST. हा IGST भरायला पाहिजे होती. आता त्याला काय करायला सांगितलं की Rule 89(1)A याच रिफंड मिळतो. तुम्ही भरायला काय पाहिजे होता IGST, तुम्ही IGST भरा आणि CGST 1GST रिफंड घ्या. ओके रजिस्टर पर्सन हु हॅज पेड IGST भरला ऑन अ ट्रान्झॅक्शन कन्सिडर्ड टू हिम टू बी इंटरेस्टेड सप्लाय बट विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी इंटरेस्टेड सप्लाय शॅल नॉट बी रिक्वायर्ड टू पेड इंटरेस्ट. कुठलाही इंटरेस्ट द्यायला लागणार नाही, त्याला कुठलाही इंटरेस्ट द्यायला लागणार नाही पण रिफंड देईल. सेम उलटं झालं तर मग Section 19 आहे IGST मधलं त्यात दिलं आहे की रजिस्टर्ड पर्सन हु हॅज पेड IGST ऑन सप्लाय कन्सिडर्ड बाय हिम टू बी अन इंटरेस्टेड सप्लाय बट विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी अन इंटरेस्टेड सप्लाय त्याला रिफंड मिळेल ऑफ द अमाऊंट सो पेड. भरायचा होता IGST भरला CGST 1GST Section 77 काय म्हणतो आणि 19 काय म्हणतो की जर तुम्ही चुकीचा टॅक्स भरलाय योग्य टॅक्स भरा. IGST भरला हा चुकीचा आहे तर भरा CGST 1GST मग चुकीचा भरला हा तुम्ही रिफंड घ्या. मी CGST 1GST भरला जो चुकीचा होता भरायला पाहिजे होता IGST मग IGST भरा आणि रिफंड घ्या CGST 1GST. मग ती रिफंडची जी प्रोव्हिजन आहे ती Section 54 आपण बघायला गेलो त्यामध्ये आहे आणि त्या Rule 89(1)A लागतो की ज्यात Section 77 रेफरन्स येतो की हा जो आहे हा तुम्हाला रिफंड घ्यायचा आहे. Rule 01(1)A प्रोसेस करा आणि तो रिफंड. रिफंड ऑफ टॅक्स रॉंगली कलेक्टेड अँड पेड टू द गव्हर्नमेंट याचा रिफंड मिळेल. Section 54 सर्क्युमस्टेन्सेस विच द रिफंड वुड बी ग्रँटेड टू द ऍप्लिकंट त्यात पण अकाउंट आहे आणि म्हणजे रूल डॉक्युमेंट काय पाहिजे हे पण आलं आहे आणि त्याप्रमाणे ऍप्लिकेशन करायचं या Rule 89(1)A प्रमाणे हे आहे. इथे आपलं डिमांड विषय संपतो. आता रिकव्हरी बघायची आहे. रिकव्हरी करता 143-160 हे रूल आहे आणि पुढे जे फॉर्म बघितले आपण 9-5 पुढचे फॉर्म हे रिकव्हरी करताय. आता रिकव्हरी काय द रिकव्हरी प्रोसिडिंग्स आर फायनल स्टेप टुवर्ड्स द रिअलायझेशन ऑफ द टॅक्स ऑर अमाऊंट विच हॅज बीन कन्फर्म ॲज पेबल आफ्टर फॉलोइंग द ड्यू प्रोसेस ऑफ ॲड्युडिकेशन बाय द PO. लक्षात घे कसं करता रिकव्हरी आहे. एक ऑब्लिगेशन आहे किंवा काय प्रोसिजर फॉलो करायची आहे टॅक्स पेअरला त्या त्यांनी प्रॉपर फॉलो करतो की नाही करतो हे बघणं कोणाचं काम आहे. ॲड्युडिकेशन प्रोसेस आहे
त्यातून मग सापडलं की कुणीने इन्स्पेक्शन ऑडिटमध्ये की प्रॉपर टॅक्स पे नाही केला, तर मग प्रोसेस काय, त्याला तुम्ही शोकॉज पाठवा, त्याच्याकडे रिप्लाय घ्या, आपल्याकडे बिंग हट द्या, त्याचं बोलणं ऐकून घ्या, मग त्याला तुम्ही ऑर्डर काढली तरी पण टाईम भरत नसेल, तर मग त्याच्यावरती काय होईल रिकवरी प्रोसिडिंग ती कशी येते, किती वेळात येते, तर एनी अमाऊंट पेएबल बाय टॅक्सेबल पर्सन इन परश्युअन्स ऑफ ॲन ऑर्डर पास अंडर दिस ॲक्ट, कोणती करपात्र व्यक्ती या अधिनियमाखाली काढलेल्या आदेशानुसार तिच्याकडून देय असलेली कोणती रक्कम असा आदेश बजावण्यात आल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरील, अशा रकमेचा भरणा करणं कसूर केल्यास वसुलीची कारवाई सुरू, 3 महिन्यामध्ये भरलं नाही तर वसुलीची कारवाई सुरू होईल। परंतु समुचित अधिकाऱ्यास महसुलाच्या हितासाठी त्यास इष्ट वाटेल त्या बाबतीत कारणे लेखी नमूद करून त्याच्याकडून, आता जर का कुठे असं वाटलं त्यांना की इंटरेस्ट ऑफ रिव्हिन्यू त्याला 3 महिने दिले तर टॅक्स पेअर पळून जाईल, तर त्याला 3 महिन्याच्या आतच ते भरा रिकव्हरी प्रोसिडिंग चालू करता येईल, अशा 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या आत अशा रकमेचा भरणा करण्यास उक्त करपात्र व्यक्तीला फरमावता येईल। एवढंच 78 एवढं सांगितलं आहे की 3 महिन्यामध्ये जर पेमेंट नाही केलं तर रिकव्हरी प्रोसिडिंग सुरू करा, आता 3 महिने गेल्यानंतर मग मोड ऑफ रिकव्हरी काय काय असतील, कुठल्या कुठल्या मार्गाने रिकव्हरी होईल, हे रिकव्हरीचे मार्ग जे आहेत हे सेक्शन 79 आहे। वेअर एनी अमाऊंट पेबल बाय पर्सन टू द गव्हर्नमेंट, वेअर एनी अमाऊंट पेबल बाय पर्सन टू द गव्हर्नमेंट अंडर एनी ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड द अंडर इज नॉट पेड द पीओ शॅल प्रोसीड टू रिकव्हर द अमाऊंट बाय वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग मोड्स, एका मोडनी शक्य आहे तर एका मोडनी, अदरवाईज एकाहून जास्त मोडही वापरले जाऊ शकतात। आता याच्यामध्ये द पीओ मे डिडक्ट ऑर मे रिक्वायर एनी अदर स्पेसिफाईड ऑफिसर टू डिडक्ट, त्यामध्ये मोड काय, हा एक मोड आहे की गव्हर्नमेंट एकच आहे पण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार वेगवेगळे टॅक्स लोकांना भरायला लागतात, नागरिकांना भरायला लागतात, टॅक्स भरणंही असतो, रिफंड पण असतो, इन्कम टॅक्स भरला आहे, ॲडव्हान्स टॅक्स भरला आहे, त्यातनं रिफंड आहे, GST आपण रिफंड बघितला की जर तो रिफंड आहे तर तो एकदम रिफंड द्यायचा नाही, तो विथआउट करा, रोखून ठेवा, कारण दुसऱ्या कायद्यात त्याच्याकडनं काहीतरी रिकव्हरी करायची घेणं गव्हर्नमेंटला, जसं रिफंडचा इशू दिलेला आहे GST की डायरेक्ट रिफंड देण्यापूर्वी पहिले बघा कुणी ऑर्डर दिले का की याचा रिफंड थांबा म्हणून, मग ती अमाऊंट ॲडजस्ट करा, बाकीचा रिफंड द्या। सेम इन्कम टॅक्स पण असेल ना, हे जसं सांगतात की आमची रिकव्हरी आहे तसं GST पण आमची रिकव्हरी आहे, त्याला अमाऊंट देऊ नका, त्याप्रमाणे द PO मे डिडक्ट ऑर मे रिक्वायर एनी अदर स्पेसिफाईड ऑफिसर कोण असतो, तर फॉर द पर्पज ऑफ दिस रूल स्पेसिफाईड ऑफिसर शॅल मीन एनी ऑफिसर ऑफ द सेंट्रल स्टेट UT गव्हर्नमेंट ऑर लोकल अथॉरिटी or a board or corporation or company board or control wholly or partly government ची कुठली पण कंपनी असेल का असेल कंपनी गव्हर्नमेंट काय असेल त्याचा जो ऑफिसर आहे तो कोण आहे, स्पेशल ऑफिसर, तर त्याला सांगण्यात येईल की डिडक्ट द अमाऊंट सो पेबल, जर त्याच्याकडे काय पेबल आहे ज्या जो टॅक्सपेअर GST डिफॉल्टर आहे त्याला काय पेबल दुसऱ्या कायद्यामध्ये आहे स्पेसिफाईड ऑफिसरला गव्हर्नमेंट दुसऱ्या कुठल्या खात्याच्या ऑफिसरला, तर त्याला सांगण्यात येईल की ती अमाऊंट त्याला देऊ ना, पेबल फ्रॉम एनी मनी ओविंग टू सच पर्सन विच मे बी अंडर द कंट्रोल ऑफ द प्रॉपर ऑफिसर ऑर सच अदर स्पेसिफाईड ऑफिसर। आता हे करायचंय मग याच्या रूल त्याला सांगणार कसं आहे, फोन करून सांगणार, व्हॉट्सअपवर सांगणार, अशा चालत नाही ना, मग आपल्याकडे काय रूल 143 GST कायद्यामध्ये की रिकव्हरी फ्रॉम बाय डिडक्शन फ्रॉम एनी मनी ओल्ड वेअर एनी अमाऊंट पेबल बाय अ पर्सन, यापुढे म्हणूया आपण द डिफॉल्टर टू द गव्हर्नमेंट अंडर एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर इज नॉट पेड द प्रॉपर ऑफिसर मे रिक्वायर इन
DR309 डिमांड रिकवरी 09 फॉर्म है। अ स्पेसिफाइड ऑफिसर टू डिडक्ट द अमाउंट फ्रॉम एनी मनी ओइंग टू साइट डिफॉल्टर इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ 79(1)(a) प्रमाणे त्याला सांगण्यात येत आहे की काय कर। DR309 त्याला पाठवला आणि त्यात काय सांगितलं, स्पेसिफाइड ऑफिसर जो है त्याच्या नावाने पाठवलं जाईल, ओके, GST नंबर टाकला जाईल, नाव टाकला जाईल, डिमांड ऑर्डर नंबर टाकला जाईल, रेफरन्स नंबर ऑफ रिकवरी टाकला जाईल, पीरियड डेट 09 मध्ये। आता आपण वाचतोय रूल 143, हा रूल 143 वाचताय तुम्ही, त्यातनं हा फॉर्म आला आहे, त्यातनं या सेक्शन प्रमाणे रिकवरी आहे हे सांगते की 79 जी रिकवरी आहे, ऑर्डर फॉर रिकवरी थ्रू स्पेसिफाइड ऑफिसर अंडर सेक्शन 79 किती अमाउंट आहे, कुठल्या टॅक्सची कशी अमाऊंट आहे, एकूण अमाऊंट किती आहे। यू आर हेअर वाय रिक्वायर्ड अंडर द प्रोविजन 79 ऑफ द रिकवर द अमाऊंट ड्यू फ्रॉम द ॲज मेन्शन ऑफ सिग्नेचर डेझिग्नेशन नेम POचा असेल, PO त्याला पाठवेल, त्याप्रमाणे तो तेवढी अमाऊंट विथआउट करेल, ॲडजस्ट करेल, बाकी रिफंड करेल। हे झालं एक, दुसरा आता तर आम्ही इकडे तुम्हाला 7 दिले, मोड 7 दिले, एक डिडक्शन फ्रॉम एनी मनी ओड बाय फ्रॉम गव्हर्नमेंट सेल ऑफ गुड्स अंडर द प्रोविजन कंट्रोल ऑफ PO, PO कंट्रोलमध्ये गुड्स PO घेईल विकून टाकेल, गांधीची पुसडी म्हणजे रिकवरी फ्रॉम थर्ड पर्सन, मी ए आहे आता मला बी कडनं घेणं आहे आणि तुम्ही सी आहात, तुम्हाला देणं आहे बीला, तर ए गव्हर्नमेंट आहे, मी मला बोलेन सी बिल देऊ नका मला नाही आणि ते तुझ्याकडे मागणार नाही, ते मागू शकत नाही कायद्यानुसार, तुम्ही त्याला द्यायचे नाही, तुम्ही मला द्यायचे आणि तुम्ही त्याला पेमेंट केलं आहे अशा प्रकारे इथे प्रोविजन, तुम्ही त्याला पेमेंट केलं आहे आणि त्याने आम्हाला पेमेंट केलं आहे विषय सांगतो, अशी सेटलमेंट केली जाते रिकवरी फ्रॉम थर्ड पर्सन। हा थर्ड पर्सन कोणी असेल, तो क्रेडिटर असेल, तो बँक असेल, इन्शुरन्स कंपनी असेल, पोस्ट ऑफिस असेल, तिकडे त्या व्यक्ती व्यक्तीला काही येणं आहे तिसऱ्या व्यक्तीकडनं ते गव्हर्नमेंट घेते। सेल ऑफ मुव्हेबल ऑर रिमुव्हेबल प्रॉपर्टी, सेल ऑफ मुव्हेबल ऑर रिमुव्हेबल प्रॉपर्टी, या नावावरती काय घर आहे, गाडी आहे, आणखीन ॲज एरियर्स ऑफ लँड रिव्ह्यू बाय कलेक्टर। आता जर एखाद्या व्यक्तीचं गावामध्ये घर आहे, जमीन आहे, जी त्याच्या एकट्या नावावर नसेल तर ती जप्त करता येत नाही, मग तिथला जो कलेक्टर असेल त्याला सांगितलं जाईल की यांनी जमिनीचा महसूल चुकवला आहे, अशा प्रकारे यांच्यावर कारवाई करा, त्याच्या वाट्याला जे काय त्याचा इन्कम होत असेल, त्याची जॉईंट तू जॉईंट ओनर असेल ते बाकीचे काय बोलतो तुझ्या ह्याने तू बंद, पण भार तर त्या प्रॉपर्टीवरती गेला तू जॉईंट ओनर असल्यामुळे, मग तशा प्रकारची प्रोसिडिंग तिथे येईल। दुसरं ॲज फाईन इम्पोज बाय मॅजिस्ट्रेट, मॅजिस्ट्रेटला सांगितलं जाईल की त्याला तुम्ही फाईन लावले त्याप्रमाणे वसूल करा, पुढे वाचतो मी, ठीक आहे, आणि थ्रू श्युअरिटी ज्याने त्याची गॅरंटी घेतली आहे तो त्याचे पैसे देईल। हे एवढे मोड आहेत, हेच मोड खाली विस्तार केले आणि डिटेलमध्ये ते प्रोविजन लिहिले, त्याचे कुठले फॉर्म आहेत, कुठला रूल आहे हे समजून घ्यायचं आहे, बाकी सोपं आहे, काही अवघड नाही यामध्ये। फक्त वाचायला समजून झाला वेळ लागेल, तो वेळ लागेल, पण अवघड काय नाही यामध्ये। आता द PO मे रिकवर ऑर मे रिक्वायर एनी अदर स्पेसिफाईड ऑफिसर टू रिकवर द अमाऊंट सो पेबल बाय डिटेनिंग अँड सेलिंग एनी गुड्स बिलॉंगिंग टू सच पर्सन विच आर अंडर द कंट्रोल ऑफ द प्रॉपर ऑफिसर ऑर सच अदर स्पेसिफाईड ऑफिसर। आता कसे करणार का, ताब्यात गुड्स, गुड्स ताब्यात घेतलेले, तर डिटेन्शन ऑफ सेल ऑफ गुड्स वेअर एनी अमाऊंट ड्यू फ्रॉम अ डिफॉल्टर
रूल 140 वर सांगतो की रिकवर्ड बाय सेलिंग गुड्स बिलॉन्गिंग टू सच पर्सन इन अकॉर्डन्स विथ द सेक्शन 79(1)(b) मध्ये ही पॉवर आहे की जे गुड्स ताब्यात आहेत जे डिफॉल्टरचे आहेत ते काय करा सेल करून रिकवरी करा. द पीओ शाल प्रिपेअर अन इन्व्हेंटरी, त्याचं तुम्ही काय करा यादी बनवा इन्व्हेंटरी अँड इस्टिमेट द मार्केट व्हॅल्यू ऑफ सच गुड्स अँड प्रोसीड टू सेल ओनली सो मच ऑफ द गुड्स ॲज मे बी रिक्वायर्ड फॉर रिकवरिंग द अमाऊंट पेबल. जर गुड्स 3 लाखाचे आणि जर डिमांड 2 लाखाचे 2 लाखाचे 2 लाखाएवढे तुम्ही विचार करा 2 लाखापर्यंतचे गुड्स विका विथ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर इनकर्ड ऑन द रिकवरी प्रोसेस, म्हणजे जो काय खर्च येईल हे सगळं करणारा तो खर्च आणि डिमांड एवढी अमाऊंट त्याच्याकडनं घ्यायची त्या सेलिंग ऑफ गुड पण. आता जर का अशी काही विक्री करायची आहे तर मग त्याचा ऑप्शन म्हणजे लिलाव केला जाईल. अरेंजमेंट ऑफ ऑप्शन किंवा ई ऑप्शन फॉर सेल ऑफ गुड्स, द सेड गुड्स शॅल बी सोल्ड DRC 10 ही प्रोसेस नोटीस शॅल बी इश्यूड प्रोसेस ऑफ ऑप्शन इन्क्लुडिंग ई ऑप्शन फॉर विच ए नोटीस शॅल बी इश्यूड इन फॉर्म GST DRC 10 क्लिअरली इंडिकेटिंग द गुड्स टू बी सोल्ड अँड द पर्पज ऑफ सेल. काय उद्देश आहे सर B आहे तोच 129(6) म्हणे सेक्शन. तर त्याप्रमाणे द ऑप्शन विल बी हेल्ड ऑन कधी किती वाजता डेट अँड टाईम शेड्यूल सिरियल नंबर डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स क्वांटिटी हे यामध्ये येईल. आता हे कधी करायचं नोटीस काढली म्हणजे दिवसामध्ये करायचं आहे. द लास्ट डे फॉर सबमिशन ऑफ बिड बोली ऑर द डेट ऑफ ऑप्शन लिलाव ते काय काय केलं तुटलेच असे म्हणजे फक्त शॅल नॉट बी अर्लियर दॅन 15 डेज, म्हणजे नोटीस काढल्यापासून 15 दिवस पिरियड दिला पाहिजे लोकांपर्यंत ती लिलाव होतोय ही गोष्ट पोहोचण्याकरता. ते लगेच आपल्या पाहुण्या मेहमानांना सांगितलं लिलाव लिलाव या सगळ्यांनी परवा लिलाव करून टाकू असं नाही करायचं. तर 15 दिवस ॲटलिस्ट ठेवले पाहिजे आणि मग लिलाव करा. आणि जर ते गुड्स नाशिवंत असतील वेअर द गुड्स आर पेरिशेबल हजार्डस नेचर घातक स्वरूपाचे नाशिवंत घातक स्वरूपाचे किंवा ते ताब्यात ठेवण्याचा खर्च जो आहे तो त्याच्या किमतीपेक्षा जास्त आहे तर पिओ त्वरित विकून टाकेल तर त्याला अधिकार आहे विकायचा. अदरवाईज 15 दिवस ठेवून मग त्याची लिलाव होईल. आता ज्यांना लिलावात भाग घ्यायचा आहे त्यांच्याकडनं पिओ मे स्पेसिफाय द अमाऊंट ऑफ प्रीमिट डिपॉझिट टू बी फर्निश इन द मॅनर स्पेसिफाईड बाय सच ऑफिस टू मेक द बिडर इलिजिबल टू पार्टिसिपेट इन द ऑक्शन. तेच पात्र होतील जे प्री डिपॉझिट अमाऊंट देतील त्यांनाच बोलले जाते. आणि जर मी भाग घेतला प्री डिपॉझिट दिला आणि मला जर का लिलावामध्ये माझी बोली जर का फेल केली म्हणजे मी अनसक्सेसफुल झालो तर प्री डिपॉझिट अमाऊंट परत मिळेल विच मे बी रिटर्न टू द अनसक्सेसफुल बिडर. आणि जो सक्सेसफुल बिडर आहे त्यांनी जर का ती बोली लावली तो जिंकला ती बोली पण त्याने वस्तू खरेदी करायला पूर्ण अमाऊंट पे नाही केली तर त्याची अमाऊंट जप्त होईल. फोरफिटेड रिटर्न कोणाला होईल आणि सक्सेसफुल बिडरला. आणि तो सक्सेसफुल आहे फोरफिटेड इन केस द सक्सेसफुल बिडर फेल्स टू मेक द पेमेंट ऑफ द फुल अमाऊंट ॲज अ केस मे. 10 काय ऑप्शन नोटीस आहे. 11 पीओ शाल इश्यू अ नोटीस टू सक्सेसफुल बिडर. 11 रिक्वायरिंग हिम टू मेक द पेमेंट विदिन 15 दिवस. ऑप्शन तुझी बोली सक्सेसफुल झालेली आहे उरलेलं पेमेंट कर. उरलेलं पेमेंट त्यांनी करणं गरजेचं आहे 15 दिवसांमध्ये. नोटीस टू सक्सेसफुल बिडर 144 तोच आहे ना आपण वाचतो 144 त्याचा आता 5 144 5 वाचतो.
ऑन पेमेंट ऑफ द फुल बिड अमाउंट द पीओ शाल ट्रांसफर द पोजेशन ऑफ द सेड गुड्स टू द सक्सेसफुल बिडर एंड इश्यू अ सर्टिफिकेट. सेल सर्टिफिकेट त्या गुड्सची यादी मोबाईल इमोबाईल शेअर्स वेअर द डिफॉल्टर पेज द अमाऊंट कॅन्सलेशन ऑफ ऑप्शन इफ डिफॉल्टर पेज ड्यूज. आता जर का समजा अशा प्रकारे लिलाव होणार आहे नोटीस काढली तर लिलाव थांबू शकतो का? वाचूया. वेअर द डिफॉल्टर पेज द अमाऊंट अंडर रिकवरी इन्क्लुडिंग एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड ऑन द प्रोसेस ऑफ रिकवरी बिफोर द इश्यू ऑफ द नोटीस अंडर सबरूल टू. ऑप्शन नोटीस कुठे आहे? अरेंजमेंट ऑफ ऑप्शन सबरूल टू मध्ये. म्हणजे GST DRC 10 काढण्यापूर्वी GST DRC 10 फॉर्म काढण्यापूर्वी जर तिने पेमेंट केलं तर कॅन्सल द ऑप्शन. एकदा का त्याने नोटीस काढली मग निरा उरून राहील. द पीओ शाल कॅन्सल द प्रोसेस अँड प्रोसीड फॉर ई ऑप्शन वेअर नो बीड इज रिसिव्ह ऑर द ऑप्शन इज कन्सिडर्ड टू बी नॉन कॉम्पिटेटिव्ह ड्यू टू द लॅक ऑफ ॲडिक्युएट पार्टिसिपेशन ऑर ड्यू टू लो बीड. समजा काही लोकांनी अशा प्रकारे भाग घेतला पण त्यांनी आपण सेटिंग केली की अरे जास्त किंमत वाढायची नाही कमीच अमाऊंट ठेवायला तर आपण खूप काय करायचं असे काय फिक्सिंग केलं तर बिड कॅन्सल करायची की नाही आम्हाला एवढा कमी किमतीला विकायचंच नाही आम्हाला. पण नॉर्मली असं असतं ना की एक जी मिनिमम अमाऊंट हवी असते ती पहिलेच बोलतात की ही अमाऊंट पाहिजे याच्यावरती बोला मग कॅन्सल करायला प्रश्न येत नाही. झालं दोन बघितले ना म्हणता एक काय बघितलं गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या डिपार्टमेंटकडनं पैसे घेतील किंवा मग त्याचा आता जे ताब्यात असलेले गुड्स आहेत ते विकू. आता दुसरं गार्निशी प्रोसेस तिसरं आता आलं की रिकवरी फ्रॉम थर्ड पर्सन ज्याला म्हणतात गार्निशी प्रोसेस. द पीओ मे बाय अ नोटीस इन रायटिंग रिक्वायर एनी अदर पर्सन फ्रॉम हुम मनी इज ड्यू मे बिकम ड्यू टू सच पर्सन ऑर त्याच्याकडून पैसे देय आहेत किंवा अशा म्हणजे देय होऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला गुड्स विकले आणि मला तुम्ही पेवर आहात 30 दिवसानंतर देय होणार 30 दिवसानंतर किंवा तुम्ही मला देणार आहात अशा व्यक्तीला गव्हर्नमेंट पकडेल किंवा कोण आहे व्यक्ती की ज्याला देय आहे मी डिफॉल्टर आहे आणि जो व्यक्ती मला देय आहे त्याला ते शोधतील. हू होल्ड्स ऑर मे सबसिक्वेंटली होल्ड मनी फॉर ऑर ॲन अकाउंट ऑफ सच पर्सन टू पे द गव्हर्नमेंट आयदर फोर्थविथ अपॉन द मनी बिकमिंग ड्यू ऑर बीइंग हेल्ड ऑर विद इन द टाइम स्पेसिफाइड इन द नोटीस नॉट बिंग बिफोर द मनी बिकमिंग ड्यू ऑर इज हेल्ड. शासनाकडे एकतर ते पैसे देय झाल्यानंतर किंवा ते धारण केल्यानंतर तत्काळ किंवा त्या नोटीशी विनिष्ट केलेल्या वेळी किंवा मुदतीच्या आत अशा व्यक्तीकडून देय असलेली रक्कम भरण्यासाठी जेवढे पैसे पुरेसे असतील तेवढे पैसे भरण्यास किंवा ते पैसे त्या रकमे एवढे असतील किंवा त्या रकमेपेक्षा कमी असतील तेव्हा ते संपूर्ण पैसे भरण्यास धर्मात येईल. म्हणजे इथे कसं आहे 100 रुपये घ्यायचे पण मी देणार आहे डिफॉल्टरला मला मी डिफॉल्टर आहे मला तुम्ही देणार 80 रुपये तर 80 आम्हाला द्या किंवा ते तुम्ही मला 120 देणार पण माझं देणं डिफॉल्टर 100 द्या ना मी 100 घेते की 100 द्या बाकी 20 त्याला द्या 100 आमचे घेणं आहे ते आम्हाला द्या. सो मच काय म्हटलं आहे सो मच ऑफ द मनी ॲज इज सफिशियंट टू पे द अमाऊंट ड्यू फ्रॉम सच पर्सन ऑर द होल ऑफ द मनी वेन इट इज इक्वल टू ऑर लेस दॅन दॅट मनी. आता काय केलं रिकवरी फ्रॉम थर्ड पर्सन पीओ मे सर्व
अपॉन अ पर्सन रेफर टू इन, आता वाचलं आपण 79(1)(c) वाचलं, थर्ड पर्सन नोटीस इन, आता इथे काय म्हटलं की ज्याच्याकडून घेणं आहे तो, त्याला काय म्हटलं इथे का यापुढे म्हटलं जाईल थर्ड पर्सन, हे थर्ड पर्सन डायरेक्टिंग हिम टू डिपॉझिट द अमाऊंट स्पेसिफाईड इन द नोटीस. आम्हाला 100 रुपये देणं आहे, जेणे किती किती देणं आहे 100 100 दे, 80 ते 80 दे, 120 देणार आहे, 100 दे. वेअर द थर्ड पर्सन मेक्स द पेमेंट ऑफ द अमाऊंट स्पेसिफाईड इन द नोटीस इश्यू अंडर सबरूल 1, द PO शाल इश्यू सर्टिफिकेट, सर्टिफिकेट 14 मध्ये टू थर्ड पर्सन क्लिअर इंडिकेटिंग द डिटेल्स ऑफ द लायबिलिटी सो डिस्चार्ज. मध्ये नोटीस टू अ थर्ड पर्सन अंडर 79(1)(c) किती अमाऊंट आहे काय, यू आर हेअर बाय इट इज ऑब्झर्व दॅट यू होल्ड ऑर आर लाईकली टू होल्ड अ सम ऑफ रुपीज, इट इज ऑब्झर्व दॅट अ सम ऑफ रुपीज इज ड्यू ऑर मे बिकम ड्यू टू द सेम टॅक्स पर्सन, तुम्हाला त्याला देणं आहे किंवा मग ड्यू होणार आहे, या प्रकारे यू आर हेअर बाय डायरेक्टेड टू पे सम ऑफ रुपीज, गव्हर्नमेंटला पे करा, पे केलं प्लीज नोट दॅट एनी पेमेंट मेड बाय यू इन कंप्लायन्स ऑफ दिस नोटीस विल बी डीम्ड अंडर सेक्शन 79 ऑफ द ॲक्ट टू हॅव बीन मेड अंडर द ऑथॉरिटी ऑफ द सेम टॅक्सेबल पर्सन अँड द सर्टिफिकेट फ्रॉम द गव्हर्नमेंट, तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, या प्रकारे सर्टिफिकेट दिलं जाईल. This certificate will constitute a good and sufficient discharge of your liability to above mentioned defaulter to the extent of the amount specified in the certificate. एवढी अमाऊंट तुम्ही त्याला पे केलेली आहे आणि त्याची पण लायबिलिटी तेवढी पे झालेली आहे, हे दोन्ही एक काय होतं ह्या घेऊन ना क्लेरिफाय होतं की म्हणजे डिफॉल्टरची तेवढी जी एटी लायबिलिटी पे झाली आणि तिसऱ्या पर्सनचं जे देणं डिफॉल्टरला होतं ते पण पे झालं. एव्हरी पर्सन टू हुम द नोटीस इज इश्यूड अंडर सब क्लॉज 1 शॅल बी बाउंड टू कम्प्लाय विथ सच नोटीस अँड ओके, त्याला नोटीस पाठवले त्याला ते करावं लागेल. वेअर एनी सच नोटीस, ती जी नोटीस आहे ती नोटीस जर इश्यूड टू अ पोस्ट ऑफिस, बँकिंग कंपनी ऑर अन इन्शुरर, इट शॅल नॉट बी नेसेसरी टू प्रोड्यूस एनी पासबुक. आता पोस्ट ऑफिस, बँकिंग कंपनी किंवा इन्शुरन्सकडे जर का एखाद्या व्यक्तीची अमाऊंट असेल, समजा माझी अमाऊंट असेल, तर मला पण ते अशीच अमाऊंट देत नाही ना, मला FD मॅच्युअर करायची आहे, म्हणजे FD सर्टिफिकेट घेऊन FD चं ते आम्ही जमा करून घेऊ, मग तुम्हाला अमाऊंट देऊ, पासबुक आणा काहीतरी असं मागणार तेव्हा पैसे मिळणार ना, चेक आणा मग पैसे मिळतील, त्याशिवाय पैसे मिळत नाही ना. यात काय म्हटलं आहे, वेअर एनी सच नोटीस इज इश्यू टू अ पोस्ट ऑफिस, बँकिंग कंपनी ऑर एन इन्शुरन्स, इट्स शॅल नॉट बी नेसेसरी टू प्रोड्यूस एनी पासबुक, डिपॉझिट स्लिप, पॉलिसी ऑर एनी अदर डॉक्युमेंट फॉर द पर्पज ऑफ एनी एंट्री, एंडोर्समेंट ऑर द लाईक बीइंग मेड बिफोर पेमेंट इज मेड. पेमेंट करण्याबद्दल काय द्यावं लागतं, नॉटविस्टँडिंग एनी रूल, प्रॅक्टिस ऑर रिक्वायरमेंट टू द कॉन्ट्ररी, काही असो, ज्या व्यक्तीला नोटीस पाठवण्यात आली असेल ती प्रत्येक व्यक्ती अशा नोटीसचे अनुपालन करण्यासाठी बांधील असेल, आणि विशेष करून जेव्हा अशी कोणतीही नोटीस टपाल कार्यालय, बँकिंग कंपनी किंवा विमाकार यांना पाठवण्यात आली असेल, तर कोणताही नियम, प्रथा किंवा हे शेवटी इकडं प्रॅक्टिस रिक्वायरमेंट किंवा आवश्यकता याविरुद्ध असले तरी प्रदान करण्यात येण्यापूर्वी कोणत्याही नोंदीच्या, पृष्ठांकनाच्या किंवा यासारख्या करण्यात येणाऱ्या गोष्टीच्या प्रयोजनार्थ कोणतेही पासबुक, ठेव, जमा पावती, विमापत्र किंवा अन्य कोणताही दस्तऐवज सादर करण्याची आवश्यकता असणार नाही. ऑर्डर दिली तीच पुरेशी आहे, पेमेंट करा. 245 आहे त्याच्याकरता मी सांगतो खाली, आता वरती तिकडे दिलं 245 हा वरच दिला, ओके येस दिलं जाईल आणि यातून करायला गेलं ते पेमेंट करायचं. आता याविषयी आणखीन पॉईंट येऊ,
की इन केस द पर्सन टू होम आर नोटीस जो बांधील आहे नोटीस दिले त्याने नाही केलं तर हॅज बीन इश्यूड फेल टू मेक द पेमेंट इन परस्युअन्स देअर ऑफ टू द गव्हर्नमेंट ही शॅल बी डीम टू बी अ डिफॉल्टर इन रिस्पेक्ट ऑफ द अमाऊंट स्पेसिफाईड इन द नोटीस अँड ऑल द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दिस ॲक्ट ऑर द रूल मेड शॅल फॉलो. एक अन्वय ज्या व्यक्तीला नोटीस पाठवत आलेली असेल त्या व्यक्तीने त्या नोंदणी नोटीशीनुसार शासनाला प्रदर्शनात कसू केले असेल त्या बाबतीत ती व्यक्ती नोटीशीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रकमेच्या संदर्भात कसूरदार असल्याचे मानण्यात येईल आणि तिला या अधिनियमाचे किंवा त्याखाली केलेल्या नियमाचे सर्व परिणाम लागू होतील. म्हणजे जो व्यक्ती ते तो कम्प्लायन्स करणार नाही म्हणजे ते ऑर्डरप्रमाणे पेमेंट करणार नाही त्याला पेनल्टी प्रोव्हिजन लागू होतील. त्याचे परिणाम भोगायचे म्हणजे काय म्हणजे परिणाम हेच आहे की तू या कायद्यामध्ये औद्योगिक तुझ्यावरती दिलेली नोटीसप्रमाणे तू कार्यवाही केली नाही म्हणून तुला पेनल्टी लागेल. त्याला पण मग त्याच प्रकारे कारण दाखवत नोटीस पाठवलं जाईल तुम्हाला फाईन का लावू नये पेनल्टी का लावू नये तुम्ही हे केलं नाही. द ऑफिसर इश्यूइंग अ नोटीस अंडर सब क्लॉज 1 मे ॲट एनी टाईम अमेंड ऑर रिवोक ही नोटीस पाठवले एक अन्वय जी नोटीस पाठवली अधिकाऱ्यास कोणत्याही वेळी अशा नोटीशीत सुधारणा करता येईल किंवा अशी नोटीस रद्द करता येईल किंवा नोटीशीच्या अनुषंगाने कोणतेही प्रदान करण्यासाठीची मुदत वाढवता येईल. एनी पर्सन आता गार्निशी डिस्चार्ज फ्रॉम डिफॉल्टर्स लायबिलिटी टू द एक्सटेंट ऑफ सच पेमेंट त्याने पेमेंट केलं तर एनी पर्सन मेकिंग एनी पेमेंट इन कम्प्लायन्स विथ अ नोटीस नोटीसला प्रतिसाद काय तुम्ही ते करा पेमेंट म्हणजे ते कम्प्लायन्स झालं इश्यूड अंडर सब क्लॉज 1 शॅल बी डीम टू हॅव मेड द पेमेंट अंडर द ऑथॉरिटी ऑफ द पर्सन इन डिफॉल्ट अँड सच पेमेंट बीइंग क्रेडिटेड टू द गव्हर्नमेंट शॅल बी डीम टू constitute a good and sufficient discharge of the liability of that person to the person in default to the extent of the हे सगळं त्या फॉर्ममध्ये लिहिलेलं की नोटीसच्या अनुपालनार्थ कोणतेही प्रदान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने कसूर करणाऱ्या व्यक्तीच्या प्राधिकारानुसार प्रदान केले असल्याचे मानण्यात येईल आणि शासनाकडे जमा होणारे प्रदान पावतीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंत कसूरदार व्यक्तीमार्फत अशा व्यक्तीचे उचित व पुरेसे दायित्व पालन झाले असल्याचे मानण्यात येईल. एक अन्वय आता बघू वाचतो आपण एक अन्वय कारण आलेली नोटीस कसूरदार व्यक्तीवर बजावण्यात आल्यानंतर तिचे कोणतेही दायित्व फेडणारी कोणतीही व्यक्ती कर व्याज व शास्त्रीयसाठी दायित्व फेडलेल्या मर्यादेपर्यंत किंवा कसूरदार व्यक्तीच्या दायित्वाच्या मर्यादेपर्यंत यापैकी जे कमी असेल त्या करता शासनाला व्यक्तीच्या दायी असेल. जे डिफरन्स अमाऊंट आहे ती देय राहील. आता समजा माझ्या नोटीस बजावून आली आणि मला असं कळलं रे ही नोटीस आपल्याला आली आहे पण मी देयच नाही त्याला. वेअर अ पर्सन टू हुम अ नोटीस इज सर्व्ह अंडर सप्लॉज 1 प्रूव्ह टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ दॅट ऑफिसर इश्यू द नोटीस दॅट द मनी डिमांडेड ऑर एनी पार्ट देअर अप वॉज नॉट ड्यू टू द पर्सन इन डिफॉल्ट ऑर दॅट ही डीड नॉट होल्ड एनी मनी फॉर ऑन अकाउंट ऑफ द पर्सन इन डिफॉल्ट ॲट द टाईम द नोटीस वॉज सर्व्ह ऑन हिम nor is the money demanded or any part thereof likely to become due to the said person or be held or on account of such person. तर मग काय होईल नथिंग कंटेंट इन दिस सेक्शन शॅल बी डीम टू हॅव रिक्वायर द पर्सन म्हणजे जर माझ्यावरती कंप्लायन्स दिलं आणि सांगितलं की एक मी पेमेंट करा तू पेमेंट त्याला देणारच नाही आहे असं कुठलाही आपला व्यवहार नाही की या टाइम देणं लागतो. ज्या व्यक्तीवर नोटीस बजावण्यात आली असेल त्या व्यक्तीने तिच्यावर बजावण्यात आलेल्या नोटीच्या वेळी मागणी करण्यात आलेली रक्कम किंवा त्या रकमेचा कोणताही भाग कसूरदार व्यक्तीकडून देय नाही किंवा तिने कसूरदार व्यक्तीसाठी किंवा तिच्या वतीने कोणतीही रक्कम धारण केलेली नाही वा मागणी केलेली रक्कम किंवा त्या रकमेचा कोणताही भाग उक्त व्यक्तीकडून देय असाही संभाव्यता नाही किंवा अशा व्यक्तीसाठी किंवा तिच्या वतीने धारण करण्याची संभाव्यता नाही अशी नोटीस पाठवण्या अधिकाऱ्याची खात्री पटेल अशा रीतीने सिद्ध केले असेल तर या कलमामध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टींमध्ये कोणतीही अशी रक्कम किंवा त्या रकमेचा भाग शासनाला प्रदान करण्यासाठी ज्या व्यक्तीवर नोटीस बजावण्यात आली असेल त्या व्यक्तीला ती फरवण्यात आली असल्याचे मानण्यात येणार नाही.
थोडक्यात काय की नोकरी रद्द होईल. ओके, इकडे थर्ड पर्सन झाले. आता याच्या पुढे रिकव्हरी बाय सेल ऑफ मुव्हेबल इमुव्हेबल प्रॉपर्टी, याच्या करता रूल 147, 48, 49, 50, 51, 154 एवढे रूल आहेत. त्यात तेवढे पाव माहिती मारतात. द पीओ मे इन अकॉर्डन्स विथ द रूल्स टू बी मेड इन दिस बिहाफ डिस्क्लेम एनी इमुव्हेबल प्रॉपर्टी, मुव्हेबल आर इमुव्हेबल प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू और अंडर द कंट्रोल ऑफ सच पर्सन, जो डिफॉल्टर आहे त्याची प्रॉपर्टी किंवा त्याच्या कंट्रोलमध्ये असलेली प्रॉपर्टी, मालकीची किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता अटकावून ठेवता येईल आणि ती मालमत्ता देय रकमेचा भरणा होईपर्यंत निरुद्ध करता येईल. ओके, डिटेन सेम अंटील द अमाऊंट पेबल इज पेड अँड इन केस एनी पार्ट ऑफ द सेड अमाऊंट पेबल और ऑफ द कॉस्ट ऑफ द डिस्ट्रेस और कीपिंग द प्रॉपर्टी रिमेन अनपेड और अ पेड ऑफ 30 डेज, पहिले अडकून ठेवलेलं आहे. ओके, आणि नंतर त्यांनी पेमेंट नाही केलं 30 दिवसामध्ये, मे कॉल द सेल प्रॉपर्टी टू बी सोल्ड अँड विथ द प्रोसेस ऑफ सच सेल मे सॅटिस्फाय पिरियड ऑफ 30 डेज. काय म्हटलंय, रिमेन्स अनपेड फॉर अ पिरियड ऑफ 30 डेज, 30 दिवसामध्ये. आणि उक्त देय रकमेचा कोणताही भाग किंवा अडकावून ठेवलेल्या किंवा घेतलेल्या मालमत्तेची किंमत कोणत्याही अशा अडकावणीनंतरच्या पुढील 30 दिवसांच्या कालावधीसाठी चुकती करण्यात आली नाही तर उक्त मालमत्ता विकण्याची व्यवस्था करता येईल आणि अशा विक्रीतून मिळालेले उत्पन्न देय रक्कम आणि चुकत्या न केलेल्या विक्रीच्या खर्चासह वाद खर्च यांची फेड करता येईल आणि शिल्लक रक्कम कोणती असेल तर अशा व्यक्तीला देण्यात येईल. समजा आता 450,000 रुपये जर का येणं आहे आणि हे सगळं विक्री करणारा काय खर्च आला तो समजा 30,000 रुपये आहे तर गव्हर्नमेंटचं एकूण देणं समजा 480,000 झालं आणि ती जमीन विकून जर का 10 लाख मिळाले तर उरलेली अमाऊंट जी आहे ती परत केली जाईल. पण 480,000 म्हणजे टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी प्लस लिलाव करणारा खर्च ही वसूल केला जाईल आणि सरप्लस अमाऊंट ही पॅनी रिमेनिंग शाल रेंडर द सरप्लस अमाऊंट, शिल्लक रक्कम कोणती असेल तर अशा व्यक्तीला देणं नाही. रूल 147, द पीओ प्रिपेअर अ लिस्ट ऑफ इमुव्हेबल अँड इमुव्हेबल प्रॉपर्टी, मुव्हेबल आणि इमुव्हेबल लिस्ट काढेल जी मालकीची आहे त्याच्या किंवा त्याच्या कंट्रोलमध्ये आहे डिपॉर्टरच्या. इस्टिमेट देअर व्हॅल्यू ॲज पर द युनियन मार्केट प्राईस काय आणि इश्यू ऑर्डर ऑफ अटॅचमेंट ऑर डिस्ट्रेन, पहिले ती कंट्रोलमध्ये घेईल अटकवलं जाईल. नोटीस फॉर सेल इन BRC 16 प्रोहिबिटिंग एनी ट्रान्झॅक्शन विथ रिगार्ड टू सच मोबाईल अँड इमोबाईल प्रॉपर्टी ॲज मे बी रिक्वायर्ड फॉर द रिकव्हरी ऑफ सेड अमाऊंट. यादी करेल त्याचा बाजारभाव काढेल आणि त्यानुसार त्याची विक्रीसाठी नोटीस काढलेली आहे BRC 16 मध्ये. अटॅचमेंट अँड सेल ऑफ मोबाईल इमोबाईल प्रॉपर्टी. नोटीस फॉर ऑक्शन इमुव्हेबल मुव्हेबल प्रॉपर्टी. आणि पुढे सर्टिफिकेट ऑफ ऑक्शन पुढचं आहे. सोळा आहे, 17 आहे, 11 मध्ये पेमेंट करा आणि पुढे त्याला सर्टिफिकेट दिलं जातं. एवढा मोठा रूल आहे. पहिल्यांदा प्रोव्हाइडेड दॅट द अटॅचमेंट ऑफ एनी प्रॉपर्टी इज
इन अ डेप्थ नॉट सेक्युर्ड बाय निगोशिएबल इंस्ट्रूमेंट, म्हणजे जर ती जागा अगोदर दुसरीकडे कॉन्व्हेज केली असेल तर मग तिचा उपयोग नाही, अगदी दुसऱ्या दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये आहे. निगोशिएबल इंस्ट्रुमेंटद्वारे सुरक्षित नसलेल्या कर्जातील कोणतीही मालमत्ता, महामंडळातील हिस्सा किंवा थकबाकीदाराच्या ताब्यात नसलेली इतर जंगल मालमत्ता जप्त करणे नियम 151 दिलेल्या पद्धतीने जप्त केलं जाईल. अशी प्रॉपर्टी पाहिजे द अटॅचमेंट ऑफ एनी प्रॉपर्टी इन अ डेप नॉट सेक्युर्ड बाय निगोशिएबल इंस्ट्रुमेंट, अ शेअर इन अ कॉर्पोरेशन और अदर मोर प्रॉपर्टी नॉट इन द पोजेशन ऑफ द डिफॉल्टर एक्सेप्ट फॉर प्रॉपर्टी डिफॉल्टेड इन और इन द कस्टडी ऑफ एनी कोर्ट, कोर्टाकडच्या मध्ये पण नसली पाहिजे अशी जमीन पाहिजे की जी जे टायटल फ्री आहे जी विकली जाऊ शकते अशी जमीन जी आहे त्याच्यावरती कबला कब्जा केला जाईल, ही ताब्यात घेतली जाईल. द पीओ शाल सेंड अ कॉपी ऑफ द ऑर्डर ऑफ अटॅचमेंट ऑर डिस्टेंट DRC 16 ऑर्डर ऑफ अटॅचमेंट टू द कन्सर्न रिव्हिन्यू अथॉरिटी, ट्रान्सपोर्ट अथॉरिटी और सच एनी अदर एनी सच अथॉरिटी टू प्लेस इन्क्रुमेंट्स. आता त्याच्यावर त्यांना काय पाहिजे, त्याला कुंपण घालणं म्हणतात, कुंपण ठेवण्यासाठी संबंधित जंगम किंवा सावर बांधण्यावर ताबा ठेवण्यासाठी, कुंपण ठेवण्यासाठी संबंधित महसूल प्राधिकरण किंवा परिवहन प्राधिकरण किंवा कोणत्याही प्राधिकरणाला जप्ती किंवा काय शब्द आहे कट झाला आहे परत पीओ पाठवेल जी त्या संदर्भातील पीओच्या लगी तिथेनंतरच काढून टाकली जाईल. आता जर का गाडी आहे ती ताब्यात घ्यायची आहे तर मग ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी आहे त्यांना कळवलं जातं ही गाडी आमच्या ताब्यात आहे, तो विकू शकत नाही, दुसरा दुसरा विकत घेऊ शकत नाही. रिव्हेन्यू ऑथॉरिटी आहे आणि आणखी कुठली ऑथॉरिटी आहे, तिकडे काहीतरी नोंदणी होते त्या मुंबई प्रॉपर्टीची, त्यांना ती प्रत दिली जाईल की आम्ही याचा रिलॉग करतो हे आमच्या ताब्यात आहे. वेअर द प्रॉपर्टी सब्जेक्ट टू द अटॅचमेंट ऑर डिस्टेंट, त्याच्यावर अटॅचमेंट किंवा ही कारवाई करायची आहे. द इमोबल प्रॉपर्टी द ऑर्डर ऑफ अटॅचमेंट ऑर डिस्टेंट शॅल बी अफिक्स शॅल रिमेन अफिक्स टिल द कन्फर्मेशन ऑफ सेल, तिकडे चिपटवलं जाईल ती ऑर्डर त्या मालमत्तेवर. स्थावर मालमत्ता जप्ती किंवा विघटनाचे आदेश संबंधित मालमत्तेवर चिपटवले जातील आणि विक्रीची पुष्टी होईपर्यंत चिपटवले जातील. इथे पण किंवा ओके जिकडे ती पुढे अ मुव्हेबल प्रॉपर्टी द पी ओ शाल सीज द सेड प्रॉपर्टी इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ चॅप्टर 14 काय होता इन्स्पेक्शन सर सीजर, त्याप्रमाणे सीज करेल ऑफ द ॲक्ट अँड द कस्टडी ऑफ द सेड प्रॉपर्टी, कस्टडी कोणाने येईल, शाल आयदर बी टेकन बाय द पी ओ हिमसेल्फ ऑर एन ऑफिसर ऑथराइज बाय हिम, अशा प्रकारे त्याच्यावरती कंट्रोल घेतला जाईल गव्हर्नमेंटकडनं. आणि मग द प्रॉपर्टी अटॅच ऑर डिस्टेंट शाल बी सोल्ड थ्रू ऑप्शन, मग त्याचा काय केला जाईल, लिलाव केला जाईल, ती बोली लावली जाईल. आता ही बोली नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन द प्रोविजन ऑफ दिस ऍक्ट वेअर द प्रॉपर्टी टू बी सोल्ड इज अ निगोशिएबल इंस्ट्रुमेंट ऑर अ शेअर इन अ कॉर्पोरेशन द प्रॉपर ऑफिसर मे इन्स्टेड ऑफ सेलिंग इट बाय पब्लिक ऑप्शन सेल सच इंस्ट्रुमेंट ऑर शेअर थ्रू अ ब्रोकर, ब्रोकर थ्रू विकेल शेअर and the said broker shall deposit to the government so much of the proceeds of such sale. Such sale reduce his commission as may be required for the discharge of the amount under recovery and pay the amount remaining if any to the owner of the such instrument or a share. Recovery amount merely to urvalit rakam defaulter ka pay ke liye. द पी ओ मे स्पेसिफाय द अमाऊंट ऑफ प्रीमिट डिपॉझिट सगळे तसंच आहे टू बी फर्निश इन द मॅनर स्पेसिफाईड, ज्यांना त्या लिलावात भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टू मेक द बिल्डर इलिजिबल टू पार्टिसिपेट, पार्टिसिपेट होण्याकरता करता ज्यांना भाग घ्यायचा आहे
त्यांच्याकडनं आप पीडी फंड घेईल आणि सक्सेसफुल बिडरला पेमेंट परत केलं जाईल, रिफंड अमाऊंट केली जाईल कसली प्रीमिट डिपॉझिटची. आणि जर जो सक्सेसफुल बिडर आहे त्यांनी रिमेनिंग पेमेंट नाही केलं तर त्याची अमाऊंट जप्त केली जाईल. फेल टू मेक द पेमेंट ऑफ द फुल अमाऊंट ॲज अ केस मे द लास्ट डे फॉर द सबमिशन ऑफ द बिड बोली किंवा द डेट ऑफ द ऑप्शन शॅल नॉट बी 15 दिवस दिले पाहिजे. नाशिवंत गुड्स असतील, धोकादायक गुड्स असतील तर मग त्वरित विकले जातील, त्यामुळे विकू शकतो. अदरवाईज 15 दिवस थांबायला पाहिजे. वेअर एनी क्लेम इज प्रेफर्ड ऑर एनी ऑब्जेक्शन इज रेज विथ रिगार्ड टू द अटॅचमेंट ऑर डिस्टन्स ऑफ एनी प्रॉपर्टी ऑन द ग्राउंड दॅट सच प्रॉपर्टी इज नॉट लायबल टू सच अटॅचमेंट ऑर डिस्टन्स. ही अटॅच केली जाईल याच्यावरती जर कोणाचा आक्षेप आला, जर कोणत्याही जागाला प्राधान्य दिले गेले असेल किंवा अशी मालमत्ता जप्ती किंवा अडथळा जबाबदार नसल्याच्या कारणास्तव कोणत्याही मालमत्ता जप्ती किंवा अडथळ्या संदर्भात कोणताही आक्षेप घेण्यात आला असेल तर पीओ शाल इन्व्हेस्टिगेट द क्लेम ऑर ऑब्जेक्शन अँड मे पोस्टपोन द सेल फॉर सच टाईम ॲज ही मे डीम फिट. ही जमीन ताब्यात घेतली आहे त्याच्यावरती कोणाचा का दावा असेल आक्षेप असेल तर मग पुढे ढकलं जाईल. द पर्सन मेकिंग द क्लेम ऑर ऑब्जेक्शन मस्ट ऍड्यूस इव्हिडन्स टू शो डॅट जो आक्षेप घेणारा व्यक्ती आहे त्याला याचा पुरावा द्यायला सांगितलं. सदस्य होते किंवा ताब्यात होते हे दर्शवण्यासाठी पुरावे जोडणे आवश्यक आहे जो ऑब्जेक्शन घेतो. वेअर अपॉन इन्व्हेस्टिगेशन द पीओ सॅटिस्फाईड दॅट फॉर द रिझन स्टेटेड इन द क्लेम ऑर ऑब्जेक्शन सच प्रॉपर्टी वॉज नॉट ऑन द सेट डेट इन द पोजेशन ऑफ द डिफॉल्ट. याचा कोणाचा ऑब्जेक्शन ते बरोबर आहे हे ते कळलं, तो त्याच्या ताब्यात होता त्याच्या स्वतःच्या खात्यावर किंवा स्वतःच्या मालमत्तेच्या रूपात नाही तर इतर कोणत्याही व्यक्तीच्या कारणास्तव किंवा विश्वासाने किंवा अंशाला त्याच्या स्वतःच्या खात्यावर आणि अंशाला इतर एखाद्या व्यक्तीमुळे द पी ओ शाल मेक अन ऑर्डर रिलीजिंग द प्रॉपर्टी होनली ऑर्डर सच एक्सटेंड ॲज ही थिंग्स फिट फ्रॉम अटॅचमेंट. म्हणजे जी प्रॉपर्टी अटॅचमेंटने घेतलेली आहे ती डिफॉल्टरची नाही आहे किंवा मग ती लायबल नाही आहे डिटॅच करायला तर ती अटॅचमेंट मग रिलीज करते. वेअर द पी ओ इज सॅटिस्फाईड दॅट द प्रॉपर्टी वॉज ऑन द सेट एक कसं दावा योग्य आहे किंवा दावा अयोग्य तर पी ओला समाधान आहे की त्या तारखेत ती मालमत्ता थकबाकी देणाऱ्या ताब्यात होती, विक्री पुढे कंटिन्यू होईल. दावा जर चुकीचा असेल तर मग विक्री कंटिन्यू होईल. मग पुढे पी ओ शाल इश्यू अ नोटीस टू द सक्सेसफुल बिडर आणि रिक्वायर हिम टू मेक द पेमेंट विदिन 15 डेज आफ्टर द सेट पेमेंट इज मेड त्याला सर्टिफिकेट दिलं जाईल. आता जर का अशा प्रकारे पोळी लावली जाते प्रोव्हाइडेड दॅट वेअर द हायएस्ट बिड इज मेड बाय मोर दॅन 1% अँड 1 of them इज अ को ओनर ऑफ द प्रॉपर्टी ही शॅल बी डीम टू बी द सक्सेसफुल बिडर. जो को ओनर आहे सपोज तू 2 करोड बोलला आणि तुम्ही पण 2 करोड बोलला तर जो को ओनर आहे त्याला त्याची बोली जी आहे त्याला दिलं जाईल, सक्सेसफुल बिडर तो होईल. एनी अमाऊंट इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी tax or fee payable in respect of the transfer of the property specified in subrule 12 tara property dili tar shall be paid to the government by the person to whom the title of such property is transferred. tya jagacha jo malak hone tyane te paise bharaje stamp duty che kya kuti government fee jati transfer fee bharaye. where the defaulter pays the amount under recovery including any expenses incurred on the process of recovery before the issue of the notice under subrule 4 the PO shall cancel the process of auction and release the goods. notice bajavnapurvi payment kelo tar mag cancel hoil. the PO shall cancel the process and proceed for re-auction. no bid is received or the auction is considered to be non-competitive due to lack of adequate participant or due to load योग्य आपण मिळत नसेल तर मग कॅन्सल
ब्रेक नंतर करू का?